अमरावती जिल्ह्यातील धामणगाव येथील रेल्वेत सकाळच्या 11 वाजताच्या दरम्यान आगीचा भीषण तांडव पाहायला मिळाला. तर धामणगाव रेल्वेतील प्रदीप रोघे यांच्या कोठारी नगर घरालगत असलेल्या गोठ्याला आग लागल्यानं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. आग इतकी भीषण होती की यात गोठ्यातील संपूर्ण लाकडे आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू जळून खाक झाले असून अग्निशामक बंब वेळेवर पोहोचल्यानं दाट वस्ती असलेलं कोठारी नगर येथील आग आटोक्यात आली. तर आगीत कुठलीही जीवितहानी झाली नसून मात्र आगीने भीषण अवतार घेतल्यानं काही काळ परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. तर ही आग कशामुळे लागली याचा शोध सध्या घेतला जातोय.